महाराष्ट्रामधील एकूण लोकसंख्येच्या 9% एवढी लोकसंख्या ही आदिवासींची आहे. महाराष्ट्रामध्ये 45 आदिवासी जमाती आहेत आणि गेले अनेक वर्ष, आज त्यांचे 25 आमदार आहेत आदिवासींचे महाराष्ट्रामध्ये, 4 खासदार आहेत, परंतु तरीसुद्धा या आदिवासी समूहाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते अजूनही तसेच कायम राहिलेले आहेत असं दिसतं, किंवा त्यांच्यामध्ये अधिक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत, नवीन नवीन प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे की आदिवासींचं आरोग्य जे आहे त्याचे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये आरोग्य जे सगळे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये आदिवासी सगळ्यात जास्त बळी पडतात, त्यांचं एकूण जीवनमानाचं जे आयुष्यमान आहे ते इतरांपेक्षा आदिवासींचं आयुष्यमान हे सरासरीमध्ये कमी आहे, असे वेगवेगळे आरोग्याचे सिकल सेल अनेमियासारखे प्रश्न आहेत, कुपोषणाचे प्रश्न आहेत, मेळघाटातले कुपोषण असेल, ठाणे जिल्ह्यातलं कुपोषण असेल, हे सगळे प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत आणि याकडे सरकार कोणतंही लक्ष देताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक आश्रमशाळा आहेत आदिवासींच्या, या आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलं आणि मुलींना, छोटी छोटी लहान मुलं आहेत आदिवासी समाजातली, त्यांना कुठलीही सुरक्षितता नाही, अतिशय वाईट आणि दयनीय अवस्था या सगळ्या आदिवासी आश्रमशाळांची आहे. अनेक मृत्यू या आदिवासी बालकांच्या या आश्रमशाळांमध्ये झालेले आहेत. त्यांची स्वतःच्या इमारती नाही, तिथं स्टाफ पूर्ण नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आदिवासींचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये आदिवासी वसतिगृह आहेत, या आदिवासी वसतिगृहांमध्ये हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु त्या ठिकाणी मात्र एक आदिवासींच्या वसतिगृहांच्या स्वतंत्र इमारती नाही आहेत. आणि हे सगळं असताना आदिवासींच्या वसतिगृहासाठी त्यांच्यासाठी DBT योजना ह्या सरकारने सुरू केली, ज्याला संपूर्णपणे आदिवासी विद्यार्थ्यांचा विरोध होता आणि आजही आहे. या DBT योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या जे मेस आहे, जेवणाची जी सोय आहे, त्याच्यासाठी त्या त्या विद्या त्या त्या वसतिगृहांमध्ये मेस होत्या, खानावळी होत्या आतापर्यंत, परंतु या सरकारने त्या खानावळीची योजना रद्द केली आणि त्याच्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे विद्यार्थ्यांच्या नावावर थेट रक्कम जमा करण्याचं त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न तयार झालेले. विद्यार्थ्यांनी त्या DBT योजनेला विरोध करण्यासाठी लॉंग मार्च काढला पुणे टू नाशिक, तो सुद्धा त्या लॉंग मार्च मध्ये सुद्धा पोलीस बळाचा वापर करून तो हाणून पाडण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये केला. आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही अन्यायकारक आणि आदिवासी विद्यार्थ्यांना उद्ध्वस्त करणारी अन्यायकारक DBT योजना रद्द करा, परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देताना आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे एकूण हे जे असेल वन जमिनीचा जो मुद्दा आहे, आदिवासींच्या वन जमिनींच्या हक्कासाठी, हक्काच्या रक्षणासाठी वन हक्क कायदा आहे, परंतु या कायद्याची अंमलबजावणी आज नीट महाराष्ट्र सरकार करत नाहीये, केंद्र सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्यामुळे या वन जमिनींवरचे त्यांचे हक्क आहेत ते त्यांच्या हातातून निसटत आहेत असे चित्र आहे. या वन जमिनीच्या त्यांच्या नावावर होत नाही, वन जमिनींचे पट्टे त्यांच्या नावावर होत नाहीत आदिवासींच्या, त्याच्यामुळे ज्या योजना असतात त्या योजना ज्या आहेत शेतीच्या संदर्भातल्या असतील किंवा एकूण ज्या इतर योजना असतील शेतीशी संबंधित, त्या कुठल्याही योजनांचा फायदा आदिवासींना त्यामुळे मिळत नाहीये, असा सगळा एकूण परिस्थिती आहे. आणि दुसरीकडे आदिवासींचं जे आरक्षण आहे त्याचे अजून एक काही गंभीर प्रश्न आहेत. आदिवासींचं नेहमीच जल जंगल जमिनीपासून विस्थापन होत आलेलं आहे, परंतु आदिवासींचं जे संविधानिक आरक्षण आहे ते शिक्षणातलं असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासींचं सतत विस्थापन होत आलेलं आहे आणि ते प्रामुख्याने बोगस आदिवासींचे बोगस दाखले घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या जागा ह्या बिगर आदिवासींनी बळकावलेल्या आहेत. आता 6 जुलै 2017 सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की महाराष्ट्रातले 11,000 ज्या नोकऱ्या आहेत ज्या आदिवासींच्या हक्काच्या होत्या त्या 11,000 नोकऱ्या बोगस आदिवासींनी, बोगस लोकांनी खोटे सर्टिफिकेट देऊन, आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट देऊन बळकावल्या होत्या आणि त्या सगळ्यांना 11,000 नोकऱ्या नोकरांमधले नोकरदार ज्यांनी आदिवासींच्या जागा हडप केल्या त्यांना त्या जागांपासून हाकलून टाका आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता 6 जुलै 2017. मात्र तरी सुद्धा आजपर्यंत या फडणवीस सरकारने या 11,000 जागा ज्या आहेत त्यांच्यावरून त्या बोगस लोकांना काढलेलं नाही आणि आदिवासींच्या 11,000 जागा आदिवासींपासून आदिवासींना मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे अजून एकीकडे आदिवासींचं आरक्षणाच्या मध्ये बोगस लोक घुसत आहेत आणि दुसरीकडे धनगर जो समाज आहे जो भटक्या मुक्तांमध्ये आहे त्यांना स्वतंत्र 3.5% आरक्षण आहे, परंतु
ते आदिवासी नाहीत. धनगर हे आदिवासी नसताना सुद्धा मोदी सरकार असेल किंवा फडणवीस जे आहेत सरकार आहे यांनी धनगरांना गाजर दाखवलं की आम्ही तुम्हाला आदिवासींच्या यादीमध्ये समाविष्ट करू. आणि अशा माध्यमातून त्यांचं पाऊल त्या दिशेने चाललंय आणि त्याच्यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड असंतोष आहे, संताप आहे. धनगरांना जर आदिवासींमध्ये घेतलं तर आदिवासींचं आरक्षण हे पूर्णतः संपुष्टात येणार आहे. आणि अशा पद्धतीनं हे सरकार, मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल, हे आदिवासींच्या जीवावर उठलेले आहेत आणि आदिवासींना एकंदरीत ते उद्ध्वस्त करू बघतायत अशी एकंदरीत आपल्याला स्थिती दिसते.